सोयाबीनच्या भावामुळे होतोय तोटा, कापसाच्या दरात चढ उतार, शेतकऱ्यांची गालमेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर आपण जाणून घेऊया महत्त्वाचे कापसाचे बाजारभावाविषयी मोठे अपडेट। कापूस भाववाढीच्या अपेक्षेत शेतकऱ्यांना सावध भूमिका। मागील वर्षी हंगामामध्ये शेवटी कापसाचे दर हे 11,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। यावर्षीसुद्धा असलेला भावामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यापेक्षाही जास्त भावाची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला कापूस विक्रीसाठी घराबाहेर पडत नसल्याने ग्रामीण भागात चित्र आहेत। तर व्यापारी म्हणतात कापसाचे दर वाढणार। सध्या बाजारपेठेमध्ये कापसाला 8,500 रुपये ते 9,500 रुपयाच्या दरम्यान प्रति क्विंटल भाव मिळत आहे। भावात आणखीन तेजी येणार असल्याचं बोलले जात आहेत। तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने कापसाचा भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कापसाला चांगले दिवस येतील आणि चांगले बाजारभावसुद्धा मिळण्याचा अंदाज आहे। तर आपला कापूस बाजारभाव बाजार समितीचा आढावा घेऊनच आपले कापसाची विक्री करावी। तर शेतकरी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे कापसाचे बाजारभाविषयी अपडेट। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।